राज्यात अनेक ठिकाणी खवय्यांच्या पसंतीला पात्र ठरलेली वराडी मिसळ संगमनेरकरांची देखील मने जिंकेल असा विश्वास संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला. संजू शेठ मांढरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वराडी मिसळ या संगमनेरात सुरू झालेल्या दालनाचा उद्घाटन सोहळा आज नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. संगमनेर बसस्थानकाच्या अगदी लगत अकोले बायपास रोडवर चंदूकाका सराफ दुकानाच्या शेजारीच सुरू झालेल्या या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यास आज अनेकांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्यात. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गजाननराव आंधळे, तुषारराव सोनार, मनोहरराव पाटील व संजूभाऊ मांडे यांनी केले. वराडी मिसळणे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये नावलौकिक प्राप्त केलं आहे. संगमनेरकरांच्या पसंतीला देखील हे दालन पात्र ठरेल असा विश्वास आज अनेकांनी व्यक्त केला. संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत. एक नवीन फ्रँचायझी या ठिकाणी सुरू झालेली आहे, त्याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करते. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यश्री मांडे साहेब, त्याचप्रमाणे सौ शोभाताई मांडे, माझ्या मैत्रीण सौ सौदामिनीताई कान्हरे, आपल्या शिवसैनिक शिवसेनेचे प्रमुख असणारे शहरातील आमचे कपूर परविंद्र कानकाटे, त्याचप्रमाणे जे फ्रँचायझी ज्यांनी घेतली आहे तो मांडे परिवार, डॉक्टर कैलास मांडे, त्याचप्रमाणे संजय मांडे आणि उपस्थित असणारे हे काय म्हणावं यांना आता गुरुदेव जर तिघजण आहेत तर त्रिमूर्ती आहेत. या हे मित्र एकत्र आलेले आहेत. यामध्ये गजानन पाटील, गजानन आंधळे, मनोहर पाटील आणि तुषार सोनार काय झालं ना, आणि सर्व उपस्थित या ठिकाणी असणारे उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व उपस्थित आमचे द्वारका पवार इथं पाच द्वारका, सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करते. संगमनेरला माझे मोठे बंधू राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी एस टी स्टँडचा प्लॅन केला. 7 एकरामध्ये हे छोटस एस टी स्टँड होत, परंतु ते जुनं झालं होतं आणि त्यातनं हे दिवसभर एक नवीन असं एस टी स्टँड तयार झालं आणि अनेक शॉप या ठिकाणी झाले, मोठं मार्केट या ठिकाणी झालं, अगदी प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळू लागल्या. संगमनेर म्हटलं तर 5 नद्यांचं संगम असणारं हे शहर आहे. मोठी नदी वाहते जिथं भंडारदरा धरण आहे, निळवंडे धरण आहे, ती नदी म्हणजे प्रवरा नदी, दुसरी नदी म्हाळुंगी नदी, तिसरी मानवती नदी, चौथी लेंडी नदी आणि पाचवी नाटकी नदी. असा 5 नद्यांचा संगम असणार आहे संगमनेर. यामध्ये सहकार हा माझे वडील सहकार माझी बहुतेक संतजी थोरात दादा यांनी 7 वर्षापूर्वी या ठिकाणी सहकाराची सुरुवात केली. 100 शहर 1 संगमनेर इतकं तोलामोलाचं संगमनेर आपलं आहे. प्रत्येकाला अभिमान वाटावा अशा प्रकारचा आहे. आता मार्केटमध्ये साधारण 200-150 कोटी रुपये दुधाचे, साखरेचे आणि इतर उद्योग समूहांमधनं या ठिकाणी येणार आहे. हे आल्यानंतर इतकं मार्केटमध्ये गर्दी होते, कोरोना बिरोना सगळे विसरून गेले, मास्क बीज सगळे काढून टाकले, शॉपिंग चालले जोरात आणि सगळ्यांना वाटतं की छान खरेदी करावं. खूप मोठं मार्केट या ठिकाणी आहे आणि म्हणून आलेल्यांना खवय्यांना या ठिकाणी काहीतरी नवीन नवीन खायला लागत असतं. तर आपण ही वराडी मिसळ खूप अभ्यास करून बनवली. आपण तिघही त्रिमूर्ती बुद्धिमान आहात, आपण चांगला अभ्यास केलेला आहे. मुख्य म्हणजे मातीची भांडी वापरावी खाण्यासाठी हा त्यांचा मुख्य हेतू आहे. त्यामध्ये पौष्टिक गोष्टी असाव्यात,
मिसळ खाल्ली म्हणून खाल्ली. कोल्हापुरी मिसळ खूप प्रसिद्ध आहे. मी आता कधी मिसळ खाली खाल्लेली नव्हती. आणि आमच्या शेजारी एक अधिकारी राहायला आले, ते होते कोल्हापूरचे. मग आम्हाला दर रविवारी ते मिसळ पाठवायचे. मग मला पण आता मिसळ करता यायला लागली होती. मी पण दर रविवारी खूप पाहुणे असतात, मग कोप मिसळ करून द्यायची, पाव आणून द्यायचे आणि सगळ्यांना मिसळ खाऊ घालायची. तर अशी ही मिसळ तुम्ही फार वेगळ्या प्रकारे बनवली. मी आतमध्ये जाऊन बघितलं, मिसळ बरोबर पाव आहे, मिसळ बरोबर भाकरी आहे. आणि मिसळमध्ये जे मसाले तुम्ही जे मसाले वापरले, म्हणजे इंग्रजीचं मसाल्याचा व्यापार करायला लागले होते. इतके मसाले आयुर्वेदिक असतात. आता नाही का आपण मसाल्याचा चहा सगळेजण कोरा चहा पीत होतो, का आपली सर्दी झाली कोरोना होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारचे सर्व मसाले यामध्ये त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे वापरलेले आहेत. आणि जिलेबी ही गुळाची जिलेबी आहे. तर गुळाच्या खूप गुळाचा कुठलाही पदार्थ खूप सुंदर लागतो, खूप चविष्ट लागतो. आणि गुळाचा चहा आहे तो सुद्धा छोट्याशा बोळक्यामध्ये आहे. त्याला आम्ही इकडं संगमनेर तालुक्यात बोळकं म्हणतो. बोळकं बरोबर आहे ना. छोटा जर असलं मातीचं भांडं तर त्याला आपण बोळकं म्हणतो. तर त्याच्यामध्ये चहा देणार आहे. खूप सुंदर नियोजन आतमध्ये केलेलं आहे. खूप स्वच्छता आहे, खूप चांगला प्रकाश आहे. निश्चितपणे विदर्भामध्ये खूप तिखट खातात, वराडामध्ये खूप तिखट खातात आणि संगमनेरला पण फार तिखट खातात. तिखट खाणारीच माणसं इथं सुद्धा खूप तिखट लागतं सगळ्यांना. तर असं हे तुम्ही बनवलेलं जे आहे ते निश्चितपणे इथं खूप पॉप्युलर होईल खूप. आणि शाळा कॉलेज खूप आहे तिथं. शाळा कॉलेज आता चालू पण झालेले आहे, मुलांनाही सगळं लागतं. पूर्वी संगमनेरला सुद्धा मिसळ प्रसिद्ध आहे. आपल्याला कदाचित माहीत असेल, तुम्ही अभ्यास केलेला असेल, संगमनेरची मिसळ सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. मी संगमनेर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून 15 वर्षापूर्वी गेले. तर मला वाटायचं की आमच्या नगरसेवकांना मिसळ आवडायची खायला, पण मी नुकतीच युरोपला जाऊन आले होते. मला वाटायचं की यांना वेगवेगळं काहीतरी पौष्टिक द्यावं, पण त्यांना मिसळ खाल्याच्या व्हायचं नाही. ते म्हणजे काही तुम्ही आता दुसरं काहीच काढू नका, आम्हाला मिसळच पाहिजे नाश्त्याला. म्हणजे इतकी मिसळ लोकप्रिय आहे, ती सुद्धा मिसळ खूप लोकप्रिय होईल. खूप चांगल्या प्रकारचं आमचं संजूचं ते वराधिकारी जी झेप घेतलेली आहे मांडे साहेब, तर चांगलं चालेल. आता तुम्ही आता एकदम यंग दिसू राहिले हो, पेपर पांढरा चष्मी तर काढून आमच्या मांडे साहेब दिवसेंदिवस तरुण दिसू राहिलेले. आणि खूप उत्साही असतात, खूप आनंदात असतात. आणि आमच्या डॉक्टर कैलास मांडे सर्वच परिवार तर खूप चांगल्या प्रकारचं हे वराडी मिसळचं निश्चितपणे चालेल. उपवासाची सुद्धा आहे, ऑर्गेनिक आहे, त्याच्यावर लिहिलं आहे सगळं, सगळे प्रकारचे आहे. खूप छान तुम्ही सुरू केलेलं आहे. तुम्हालाही मी मनापासून शुभेच्छा देते की तिसरी फ्रँचायझी या ठिकाणी आहे. आता एक करायचं, मिसळ खाल्ली जर आवडली तर ती घंटा पितळ्याची लावलेली ती वाजून आपण जायचं. ती वाजवायची जर आवडली तर वाजवायची, उगीच वाजली तर चालायचं. तुम्हाला मिसळ आवडली की तुम्ही घंटा वाजवायचं मग निघायचं. तुमचं सॅटिस्फॅक्शन, तुमचं समाधान झालं की तुम्ही ती घंटा वाजवायची असं ते आहे. आणि म्हणून त्यांनी ती पितळी घंटा त्या ठिकाणी लावलेली आहे. मी आपले संजीव मांडे त्याचप्रमाणे त्रिबुद्धी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देते. दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जेव्हा मार्केटमध्ये आणि वेगळ्या हॉटेलमध्ये भेट दिली तेव्हा कळलं की संगमनेरचे किती खवय्ये आहेत आणि किती वेगवेगळ्या ठिकाणचे वेगळे व्हरायटी तिथे चालतात आणि लोक आवडीने खातात. आणि अशा ठिकाणी आम्हाला नक्की तिथे बिझनेस करायला आवडेल असं आम्ही बऱ्याच उद्योजकांना इथे भेटलो. आणि त्यात संजय मांडे सर हे आम्हाला अप्रोच झालेत आणि त्यांनी एक आमच्या ब्रँडवरती विश्वास दाखवून या ठिकाणी 30व्या शाखेचं चालू करण्याचं एक निर्णय घेतला आणि आम्ही पूर्ण त्यांना पाठिंबा दिला. 1 महिना जवळपास आमचं हे काम चाललंय आणि आज या शाखेचं शुभारंभ होत आहे, याचा खरंच आम्हाला खूप आनंद होत आहे. जसं गजानन आंदे सरांनी सांगितलं की आम्ही सुरुवात कशी केली, महाराष्ट्राचा प्रोडक्ट आपल्याला नॅशनल लेवलवर घेऊन जायची आमची तिघांची जीत, तुषार सोनार सर, आंदे सर आणि माझी, तर आम्ही तिघांनी म्हणून ठरवलं की महाराष्ट्रातले प्रोडक्ट आपण लोकांसमोर कसे आणू शकतो आणि तो बिझनेस म्हणून सक्सेसफुल कसे घेऊन जातो जाऊ शकतो याच्यावर आपण स्वतः सुरुवात करूया, लोकांना दाखवून देऊया की आपण ही बिझनेस चांगला करू शकतो. आम्हाला खरंच अभिमान वाटतो की मांडे सरांसारखे, म्हणजे आता आम्ही बॉम्बेला सुरू केलेला बिझनेस हा संगमनेरपर्यंत पोहोचवला
त्या मांडेसरांसारख्या सगळ्या शाखा मालकांचे आम्ही आभारी आहोत, कारण त्यांनीच आम्हाला ही प्रसिद्धी दिली, वेगवेगळ्या महाराष्ट्रभर घेऊन जाण्यासाठी मदत केली. म्हणजे तो इंटरेस्ट लोकांनी आमच्यात का दाखवला, तर आपण एक संस्कृती जपून प्रकृती जपण्याचा प्रयत्न ह्या टॅगलाईनने आपण जी सुरुवात केली आहे, म्हणजे लोकांना फक्त आपण खायला घेऊन पैसे कमवणं हा उद्दिष्ट न ठेवता संस्कृती जपली आहे. ती तुम्हाला दिसेलच की आपण मातीच्या भांड्यामध्ये जे आपल्या गावच्या बाजूला अजूनही काही ठिकाणी चालतं की मातीच्या भांड्यात बनवणं, मातीच्या भांड्यात खाणं, तर ती संकल्पना आपण बॉम्बेला सुरू केली, ती आज संगमनेरला पोहोचली, उद्या संगमनेरच्या अजून बाहेर जाईल, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ इच्छितो. आपल्याला बँगलोर, कर्नाटक, उत्तर प्रदेश या ठिकाणी तर मागणी आहेच, शिवाय आपल्याला दुबई, स्वित्झर्लंड इकडेही मागणी आहे. हे आम्ही फक्त अति काही सांगत नाही, हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे, कारण आपला बिझनेस त्या स्तरापर्यंत वाढलेला आहे. अगदी आपण थांबलोय हे करोनाच्या काळामुळे, नाही तर आतापर्यंत आपण मला वाटतं मुंबईच्या इंडियाच्या बाहेर आपण गेलो असतो. कारण 3 वर्षात जो बिझनेस केला आणि तो 30 मध्ये आम्ही कन्वर्ट केला तो फक्त करोना काळात. लोकांना विश्वास बसणार नाही, पण आम्ही करोनाच्या काळात 25 फ्रँचायसी केल्या. करोना काळात लोकांचे धंदे बंद पडले, पण आपला सोवराडी मिसळ 25 फ्रँचायसीनी ॲड झाला, म्हणजे तेवढी ताकद आपल्या बिझनेसमध्ये आहे. तर सगळ्यांनी आम्हाला, सगळ्या तरुण मंडळींना एवढं सांगू इच्छितो की स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे सतत मेहनत करा. त्याला करोना, कुठलाही आजार, कुठलाही अडचण काहीही करू शकत नाही, हे आमचा विश्वास अगदी द्विगुणित झालेला आहे. त्यामुळे आता आपण 30 फ्रँचायसीवरून 100 वरती लवकर जाणार आहोत. तसंच आम्ही व्हेज फ्रँचायसी चालू करून 30 वरती गेलोय. आज नॉनव्हेज फ्रँचायसी दुसरी आपण येत्या 5 तारखेला चालू करते घनसोली मुंबईला. म्हणजे आपण सेकंड ब्रांच ही इंट्रोड्यूस केला करोनाच्या काळात, म्हणजे एवढी प्रगती आपण हळूहळू करतोय. लोकांचं सहकार्य चांगलं लाभते, मराठी माणसं धंद्यामध्ये पडू इच्छित आहेत, त्यांना आमचं पहिलं उद्दिष्ट आहे की मराठी माणसांना सपोर्ट करूया, तरुण मंडळींनी पुढे या, त्यांना काही शंका अशंका असतील तर आमच्याशी भेटा. आम्ही उद्योग मंत्र म्हणजे उद्योग कसा करायचा हेही शिकवतो, म्हणजे असं नाही की फक्त फ्रँचायसी घ्या आणि आमचा बिझनेस केला तर तुम्ही आमच्या समोर येऊ शकता, असं नाही आहे. तर आम्ही उद्योगासाठी जे काही तुम्हाला गरज आहे त्याचं मार्गदर्शनही करणार आहोत.